आ रहा है कि जो है औरत का जो विषय होता है, औरत को बहुत सारा चुनौती देखना पड़ता है समाज में, उसके बारे में आ रहा है। क्या कहना चाहेंगे इस बारे में कि कितना ज़रूरी है औरत की समस्या को दिखाना फिल्म के माध्यम से? बोलिए आप, क्या बोलना है? नाटक फिल्म आ रहा है मी, जो औरत के बारे में है, कैसे औरत को समस्या होता है, कैसे उसको समाधान करती है, कैसे लड़ती है जिंदगी में, उसको लेकर फिल्म आ रहा है। तो काय सांगतो सांगा, तू समजा मॅडम, समजा बोला मॅडम, काय बोलायचं, काय बोलायचं सांग, तुझे लाइफ में तुझे काय कसा है ते बोल त्यांना। मैं बचपन से सर्विस करती हूँ, मेरा आदमी गुजर गया, माझे मिस्टर वारले, मला तीन मुली आहेत, मी लहानापासून कष्ट करते, अजून पण मी कष्ट करते, आणि माझ्या मुलींचं पण मी लग्न पण करून टाकलं तिघीचं, स्वतःचं मी रूम पण घेतलं, माझं मी तयार झाली, मी तयार, मी चांगली सर्व्हिसला लागली, मी चांगलं हे केलं, मी स्वतः केलं, माझ्या हिमतीवर केलं, मी मला कोणाची अपेक्षा नव्हती पाच पैशाची, प्रत्येक बाईनं मी म्हणून उभं राहिलं पाहिजे। बस सर्वांनी हा मी पिक्चर बघायला जावं, सर्व सगळ्यांनी हे पिक्चर महिलांनी बघायला जावं। आपण काय बोलायचं नाही रे, मला काय बोलायचं, एक गाणं ऐका अगोदर, गाणं खूप चांगलं आहे, आदर्श शिंदेने गायलेलं गाणं आहे, गाणं कसं वाटलंय सांगा, पण त्याला थोडं जोशामध्ये सांगा, सर क्या कहना चाहेंगे? मराठी फिल्म आ रही है, वुमेन एम्पावरमेंट पे है, दिखाती किस तरह से जो औरत है तो समस्या होती, कैसे समाधान करती, कैसे जूझती है, लड़ती है जिंदगी में? एक्चुअली पहला तो कौन सा चैनल आपका? इंडियन 24 का। मैं एक्चुअली जो हमारा मराठी में एक्चुअली उसको गवर्नमेंट ने भी उसको प्रमोशन के लिए एनीवे कुछ होगा तो उसको सपोर्ट करना चाहिए, यही मेरा मीन्स मेरे गवर्नमेंट से या मेरा मराठी गाणं मी ऐकलं आता चांगलं, मराठी गाणं ऐकलं मी मराठीचं मी आणि हा पिक्चर बघायला जरूर जावा सगळेजण, आम्ही पण जाणार आहे, बघू या पिक्चरमध्ये मराठी मुलींनी काय दाखवले आणि तिच्यावर काय मुलीवरती काय प्रसंग येतात आणि ती मुलींनी कसं जिद्दीने उभं राहून काय काय केले ते बघण्यासाठी सगळेजण तुम्ही जा, आम्ही पण बघू, गाणी पण सुंदर आहे, हे गाणं पण तुम्ही ऐका। हॅलो मनीष आहे ना, मनीष, अरे हे थांबदाम बोले आपण, मी मी फिल्म आहे त्या फिल्ममधलं जे आता गाणं आहे पिंटो कॉलिंग, हे पिंटो कॉलिंग हे जे सॉन्ग आहे हे गाणं खूपच सुंदर आहे, सैराट फिल्मच्या नंतर जर मीन्स हे सॉन्ग आहे, जसं सैराटला तुम्ही सहकार्य केलं तसं ह्या पिक्चरला सहकार्य करा, आणि हा जो मी पिक्चर आहे त्या मी पिक्चर पण तुम्ही जसा सैराट पाहिलात किंवा मराठी पिक्चर जेवढे पाहिलात त्या पिक्चरला तुम्ही तसं पाहता तसं ह्या पिक्चरला अजून सहकार्याने उत्सवाने पहा। जी मुलीची जिद्द आहे ती जिद्द कशी आहे तशी प्रत्येक महिलांनी, ती महिला कशी आहे, ती महिला कशी वागते, महिलाच्या जीवनामध्ये कसे योग येतात, वेळ येते, ती वेळ कशी आहे, ती तुम्ही संघर्ष कसे करता महिला ती ते बघा। थँक्यू। मी मराठी फिल्म आ रहा है वुमेन एम्पावरमेंट पे है, देखिए औरत को बहुत तकलीफ होता है, बहुत चुनौती होता है लाइफ में, ठीक है, ये जो गाना है वो प्रमोशनल सॉन्ग है, क्या कहना चाहेंगे इस गाने के बारे में और पिक्चर के बारे में? कितना जरूरी है औरत को लेके फिल्म बनाना, उसकी समस्या को दिखाना, कैसे वो फेस करती है हर प्रॉब्लम को? बहुत अच्छा गाना है, खूप चांगलं गाणं आहे, पिंटू कॉलिंग पारू हे गए ना, आनंद शिंदेंनी म्हटलेलं आहे, अप्रतिम लिरिक्स आहे त्याची, एकदम सुंदर असं गाणं आहे ते, अप्रतिम गाणं आहे ते, मस्त व्हिडिओ आहे, छान गाणी आम्ही बघितलं, आणि नवीनच हिरोईन आहेत त्यामुळे आणखीनच इंटरेस्ट येईल थोडा गाण्यासाठी, आणि आनंद शिंदे म्हटल्यावर चांगलंच राहणार आहे, स्पीड जाणार आहे ते गाणं नक्की, प्रॉमिस, सगळ्यांनी ऐका मस्त आहे ना, जरा थँक्स।
गाना तो बहुत बेहतरीन है। अभी जिस तरीके से जो चल रहा है उस हिसाब से गाना बहुत बढ़िया है और सबको पसंद आ रहा है, आना भी चाहिए, आ रहा है मतलब आना भी चाहिए, इसलिए वो गाना एक बहुत ही हिट है। और पिक्चर तो उससे भी हिट है क्योंकि पिक्चर में जो जो सीन सीनरी है नेचुरल वो दिखाया गया है, ये तो क्या बाकी ऐसा आर्टिफिशियल दिखा दे, लेकिन उसके अंदर रियल नेचुरल सीन जब दिखाया है सर उसके अंदर वही बहुत बढ़िया है। गाना बहुत अच्छा है और बहुत अच्छा लग रहा है, आप लोग भी देखो गाना हिट जाएगा। माई नेम इज़ रोहित पटेल एंड मैंने अभी अभी ये जो नई मूवी मी आने वाली है उसका गाना पिंटू कॉलिंग सुना एंड द सॉन्ग वॉज रियली गुड एंड द कंपोजिंग ऑफ द सॉन्ग वॉज रियली अमेजिंग। सो जो आदर्श शिंदे जी ने बहुत अच्छा काम किया है, तो जाओ और थिएटर्स में जाके मूवी को एंजॉय करना मत भूलना। थैंक यू। थैंक यू। ये जो मी मूवी का जो सॉन्ग है वो बहुत ही जो पिंटू कॉलिंग है वो सॉन्ग बहुत ही बढ़िया है और मुझे मैंने भी सॉन्ग सुना है बहुत ही बढ़िया है, आप लोगों भी सुनो। थैंक यू। That song is very good. मैं गुजराती हूँ लेकिन मेरे को ये song मराठी में भी अच्छा लगा, तो आप लोगों को भी अच्छा लगेगा ऐसे मेरे विशेष है। वॉट तक हो रहा मैं इतने सॉन्ग तो ठीक है, मैं इनको वीडियो बता रहा हूँ दो मिनट स्टार्ट करूँ। नाही मराठीत आपण बोलणार, मराठी गाणं आहे आपण हिंदी पिक्चर सगळेच बघत असतात, त्यांची गाणी सगळेच बघत असतात, पण मराठी पिक्चरकडे जरा लक्ष कमी असतंय मराठी माणसांचा। परंतु आता आपले नवीन नवीन सिंगर येत आहेत आणि त्यांची क्वालिटी चांगली आहे, गाण्याची क्वालिटी चांगली आहे, तर प्लीज मराठी मराठी जे गाणं आहे पिंटू कॉलिंग पिंटू हे अतिशय सुंदर आहे। सैराट पिक्चर आलं होतं त्याचं गाणं जे होतं जिंग जिंग निघाट, त्यानंतर हा दुसरा गाणं आहे ते तुम्ही जरूर बघा। बोला मी मराठी पिक्चर येतो आहे, खूपच छान पिक्चर आहे, बघा तुम्ही त्याला मराठी पिक्चरनं। आपण काय कायम नेहमी हिंदी पिक्चर बघतो, हिंदी बघण्यापेक्षा आपली माय मराठी जे आहे त्याचे तुम्ही बघायला पाहिजे, मराठी पिक्चर बघायला पाहिजे। आणि मला आशा आहे की सैराटसारखा हा पण चालेल। पिंटू कॉलिंग एक दो तीन बोलता पिंटू कॉलिंग पारू ये गे ना पिंटू कॉलिंग कॉलिंग पारू पारू ये गे ना सब लोग बोलेगा टू थ्री के बाद चिल्ला के बोल देना ठीक है। वन टू थ्री पिंटू कॉलिंग पारू ये गे ना एक नंबर गाना था भाई, एक नंबर गाना, एक नंबर। छान आहे गाणं, गाणं छान आहे।
मस्त गाणं आहे. छान आहे. पिंटू कॉलिंग पिंटू कॉलिंग पिंटू कॉलिंग पिंटू कॉलिंग सॉन्ग एकदम मस्त आहे. गाणारे पण चांगले आहेत आणि पिक्चर पण सुपर डुपर हिट होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. थँक यू. मी पिक्चरचं गाणं आहे खूप चांगलं आहे गाणं कृपया करून ऐका. मराठी गाणं बहुत अच्छा लगा. पिक्चर भी अच्छी देखी. पिक्चर एकदम सुपर डुपर हिट जाने वाली आहे. बस एक नंबर असणार आहे. गाणं पण चांगलं आहे. अगर आपको गाना समझ नहीं आया तो बस म्यूजिक देख के बता दीजिए कैसा कंपोज किया है. ये पिंटू कॉलिंग जो गाना है मी फिल्म का बहुत शानदार गाना है. ज़बरदस्त है. बेहतरीन गाना है. तो आप लोग सब सुनिएगा. आप कुछ बोला जाएंगे? बस इतना ही है और क्या है. गाना अच्छा लगा ना आपको? गाना बेटर है. बहुत सॉन्ग बहुत अच्छा है. थैंक यू. बढ़िया गाना है. आप सभी सुनिए सबको अच्छा लगेगा सुनकर. पिक्चर भी सुपर हिट होएगा. अच्छा ज़्यादा से ज़्यादा पब्लिक को इसको ये करेगी देखेगी मतलब वो और पब्लिसिटी बढ़ेगी. प्रचार करूँ पर्सनली आम्ही प्रचार करूँ या फिल्मचा. कारण आजकल तुम्हाला माहिती आहे डायरेक्टर प्रोड्युसरचे नाव बघून लोक करतात हे माहिती आहे तुम्हाला जाणार आहे. मग आम्ही आमच्या फ्रेंड सर्कल आम्ही मुलीच आहे आमची मुलगीच आहे ती त्यासाठी आम्ही पब्लिसिटी करू भरपूर. हा
ॲक्ट्रेसनी एकदम जुन्या फिल्मची हिरोईनची आठवण होती, भरपूर सुंदर. आणि माझ्या मते असं वाटतं की फिल्म भरपूर हिट होणार हेच आम्ही अपेक्षा करतो ईश्वरचरणी, की फिल्म एकदम सक्सेस झाली पाहिजे. मॅडम मला नाही कळलं, मॅडम आणि बोलायचं आहे पिक्चर खूप छान आहे, त्याच्यातलं गाणे पण सगळे हिट आहे. तुम्ही सगळेजण बघायला या, तुम्हाला पण आवडेल ते पिक्चर. सगळ्याच महिलांना आवडेल हे पिक्चर, पिक्चर खूप चांगले पण सगळे बघा, महिलावरून आवर्जून हा पिक्चर बघा, आवडण्यासारखा छान केलेला आहे. गाणे पण चांगले आहेत, छान पिक्चर आहे आणि छान गाणे येतं, सगळ्यांना आवडण्यासारखे येतं. सगळ्यांनी आणि बायकांनी मुलांनी सगळ्यांनी व्यवस्थित बघितलं पाहिजे, फॅमिली संगती बघा, चांगलं वाटेल. ह्या पिक्चरमधले सर्वही गाणे चांगले आहे, सगळ्यांनी पिक्चर बघा, महिलांनी तरुण खास करून सगळं पिक्चर खूप चांगलं आहे. हां, प्रत्येक महिलाची एक कहाणी आहे, सगळ्यांनी हा पिक्चर बघा. एवढंच फक्त बोलायला बोला असं पिंटू कॉलिंग. आता सध्या आपण हेच करतोय ना प्रमोट, तर पिंटू कॉलिंगचाच राहू द्या, कारण सरांनी पिंटू मग त्याचं गाणं नकोय म्हणून बोलतो. पिंटू कॉलिंग पारू ये ग ये ना, एवढं बोलत पिंटू कॉलिंग पारू ये ग ये ना असं एवढं म्हणजे सरांनी मिळून बोलायचं. महिलांच्या जीवनात बाहेर कसं पडायचं ना, तुला मार्ग दाखवतो आता ठीक आहे, रोज रोड करायचं आहे, नशिबल आलेलं आहे, पण बाहेर कसं पडलं पाहिजे पाहिजे बरोबर. अभी ये मी पिक्चर आ रही है, तजला बगाड़े जी ने जो बनाया है पिक्चर, बहुत अच्छी पिक्चर है, औरतों के ऊपर बनी हुई है और मुझे लगता है कि हर औरत को देखना चाहिए इस पिक्चर को. और इसमें जो मी कॉलिंग अपना पिंटू कॉलिंग करके जो गाना है बहुत अच्छा रोमांटिक गाना है, और इस गाने को सुपर हिट, मुझे लगता है ये गाना सुपर हिट होगा. और मैं सभी लोगों से दरख्वास्त करूँगा कि पिंटू कॉलिंग ये ना. किती आफत आहे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून पहा मी चित्रपट, येत्या एप्रिल येत्या 20 एप्रिलला रिलीज होत आहे, पाहायला विसरू नका मी चित्रपट. अरे वा वा वा.
global advertiser for innovative outdoor solutions. Global as a company, it has never compromised on its service quality and commitment, and that is the reason our clients do keep on coming again and again to us for our service. The mission of the company is to rise on the graph of betterment for every campaign handled by us. Sir, आपकी फिल्म द ग्रेट लीडर आ रही है, इस पर कुछ रोशनी डालिए। रोशनी लीडर के साथ अपने आप चलती है, और हम क्या रोशनी डालेंगे उसके ऊपर। एक बहुत ही अच्छा विषय है इस फिल्म का, महिलाओं के प्रति जो है समाज में आजकल और कई गांवों में कई क्षेत्रों में अत्याचार होता है, उनको बढ़ावा नहीं दिया जाता, इसी के दायरे में ये कहानी बनी गई है। हीरो के पिता की भूमिका हम निभा रहे हैं और हमारी पत्नी जया जो है वो हमारी पत्नी का रोल कर रहे हैं। तो ये एक हिंदी वर्जन है, तो मुझे बड़ा गर्व है कि मैं इस फिल्म में काम कर रहा हूँ। द ग्रेट लीडर फिल्म के निर्माता दीपक सावंत हैं, जो पिछले 45 वर्षों से आपके मेकअप आर्टिस्ट हैं। लोग जानना चाहते हैं कि शूटिंग पर दीपक सावंत आपकी नज़र में मेकअप आर्टिस्ट होते हैं या निर्माता? ये मेकअप आर्टिस्ट पहले मेकअप हमारा करते हैं, उसके बाद ये निर्देशक बन जाते हैं। इस फिल्म की सफलता के लिए आप दर्शकों से क्या कहना चाहेंगे? ग्रेट लीडर जो है वो जा करके देखें, और मैं उम्मीद करता हूं कि आपको पसंद आएगी और आपको सराहनीय लगेगी। दीपक जी की फिल्म के लिए ग्लोबल एडवर्टाइजर्स ने बहुत सपोर्ट किया है, इस पर आप क्या कहना चाहेंगे? हाँ, जिन लोगों ने इनको सपोर्ट किया है उनको हम धन्यवाद देते हैं, और इसी तरह उनको सहायता बनी रहे ताकि ऐसी फिल्मों का प्रचार हो, और उनको हमारी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं और अभिनंदन और स्नेह और आदर। ग्लोबल एडवर्टाइजर फॉर इनोवेटिव आउटडोर सॉल्यूशंस।